नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी कार्यासाठी केली जाणारी गवारी आणि शेंगदाण्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे ही भाजी आपल्याला मावशी बनवून दाखवणार आहेत चुलीवर करून दाखवणार आहेत त्यासाठी चुलीवर टोप ठेवलेला आहे टोपात तेल घातलेलं आहे कार्यासाठी भाजी करायची आहे म्हणून तेल जरा जास्तच घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये राई जिरं घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे हिंग घातलेला आहे हा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा थोडा मऊ पडला गेला पाहिजे आता याच्यामध्ये मिरची घालायची आहे मिरची मावशीने चेचून घेतलेली आहे तुम्ही कापूनही घालू शकता आपण याच्यामध्ये मसाला घालणार नाही आहोत जी काय चव येणार आहे तिखट ती मिरचीमध्येच येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही मिरची तुमच्या चवीनुसार घाला आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही बघू शकता मावशीच्या प्रत्येक रेसिपीमध्ये मावशी अगोदरच मीठ घालतात तुम्हाला जर त्याचा अंदाज नीट येत नसेल तर सर्व भाजी टाकल्यानंतर अंदाजाने मीठ टाका आता हे सर्व व्यवस्थित शिजलं आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टमॅटो घातलेले आहेत टमॅटोही तेलावर परतवून घ्यायचे आहेत हे सर्व थोडं मऊ पडलं की त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे आता ये ही पेस्टही तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये हळद घालत आहे हळदही तेलावर व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आता यामध्ये मोडलेली गवार घालत आहे गवारीची भाजी करताना गवार शक्यतो कोवळीच घ्यायची कोवळी गवारीला चवी छान लागते आणि लवकरही शिजली जाते आता हे सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर गरम मसाला पावडर टाकलेली आहे झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यात पाणी घातलेलं आहे कारण की ही भाजी आपल्याला वाफेवरच करायची आहे याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे आता तीन ते ती चार मिनटानंतर झाकण काढलेलं आहे भाजी चुलीवर करत आहोत आणि तेल आणि वाफेवरच करायची आहे त्याच्यामुळे सारखं सारखं ढवळून घ्यायचं आहे भाजी लागण्याची शक्यता आहे आता पुन्हा झाकून देऊन ठेवायचं आहे पुन्हा याच्यावर पाणी ठेवायचं आहे तीन ते ती चार मिनटानंतर झाकण काढलेलं आहे हे शेंगदाणे टाकलेले आहेत शेंगदाणे रात्री भिजत घातलेले होते आता सकाळी दहा वाजलेले आहेत आम्ही भाजी करत आहोत आणि हे उकडून घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे याच्यामध्ये सर्व गवारीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये बटाटा सोलून कापून घेतलेला आहे तो टाकायचा आहे हेही सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे मध्ये मध्ये सतत ढवळून घ्यायचे आहे कारण की ही भाजी आपण चुलीवर करत आहोत खाली लागण्याची शक्यता आहे पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे चार पाच मिनटानंतर मी पुन्हा झाकण काटत आहे शेंगदाणे तर शिजलेच होते बटाटा आणि गवारी शिजले गेले आहेत आता याच्यामध्ये ओला नारल खोवून घेतलेला आहे तो टाकलेला आहे तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता झाकण देऊन पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मावशीने आपल्याला ही शेंगदाणे आणि गवारीची भाजी करून दाखवलेली आहे तर तुम्हाला मावशींची ही भाजीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद